राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणूक ही तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची असते. ही प्रक्रिया किचकट असते, त्यामुळे निवडणुकी संदर्भात तज्ज्ञांचं काय मत आहे याबाबत आजची बैठक आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. तसंच निवडणुकीला घाबरून एकत्र आलोय असं नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. येत्या 2 दिवसांनी म्हणजेच 10 जूनला राज्यसभेची निवडणूक होणार आहे, त्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना मोठा वेग आलाय. सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना एकत्रितपणे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलंय. त्याच पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करावं, थोबाडावर असं काय आहे, कशा करता तुम्ही केलेलं चालतं, हा तुमचं गेट टुगेदर, आणि आम्ही आमदारांना बाजूला घेऊन गेलो, मूर्ख लोक आहेत. तसंच महाविकास आघाडीचे 4 उमेदवार निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. त्यावर निलेश राणे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. एकच शब्दात सांग ना फाटली म्हणून, असं निलेश राणे यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24. आदर्श पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित सुंदर इंग्लिश मीडियम स्कूल CBSE माध्यमाची कर्जत मधील एकमेव शाळा, दर्जेदार शिक्षण देणारी मान्यता प्राप्त संस्था, अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग, सुसज्ज ग्रंथालय, अद्ययावत प्रयोगशाळा, कार्यशाळा, बस सुविधा यांसह बरंच काही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष. प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच शाळेला भेट द्या. संपर्क 7770049434.